सेंटरला येऊ नका तुम्ही. येत्या 2 दिवसातच मी माझ्या भक्तांना भेटायला येतोय आणि अवघ्या 2 वर्षानंतर तुमचा उत्साह आणि आनंद पाहून मला खरंच खूप मस्त वाटतंय. पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मी माझ्या वेगवेगळ्या रूपांमध्ये बसलोय, का तर माझ्या भक्तांसाठी. पण ज्यावेळेस माझं खाण्यामध्ये आगमन झालं तेव्हा मात्र मला थोडासा त्रास झाला या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे. मला अपेक्षित होतं की ठाणे महानगरपालिका या रस्त्यांवरतील खड्डे मुजवतील आणि मगच माझं आगमन करतील, परंतु तसं मात्र काही झालं नाही याची मला खंत आहे. म्हणून शेवटी मी माझ्या भक्तांना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे सर्व करायला भाग पाडतो. हॅलो, आज या ठिकाणी गणपती बाप्पा 2 दिवसावर येऊन ठेपलेत तरी ठाणे महानगरपालिकेला अजून जाग आलेली नाही. ठाणे शहरात संपूर्ण खड्डे पडलेत. महापालिका मागच्या वर्षी जवळजवळ 5,000 कोटी रुपये खड्डे दुरुस्तीला खर्च केलेले आहेत, तरी पण ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था आहे तशीच आहे. आज 2 दिवस झाले बाप्पांचं आगमन यायला शिल्लक असता नाही ठाणे महापालिकेने अद्यापही या संपूर्ण शहरातील खड्डे बुजवले नाहीत, त्यामुळं आज नाईलाजा वाचतो. गणपती बाप्पांनीच आम्हाला येऊन आवाहन केलं आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की बाबा रे महापालिकेला का आता जाग येत नाही, आता तुम्ही तरी स्वकष्टाने माझ्या वाटेत आलेले ते खड्डे ते बुजवा आणि माझं विघ्न दूर करा. दरवर्षी तेच सांगतो, शेवटी नाईला झालाय, 2 दिवसावर बापा आलेत आणि दरवर्षी बापांना यावं लागतं. ही ठाणे महापालिकेची नामुष्की आहे. 1,500 कोटी रुपये खर्च केले असताना जर दर्जाहीन रस्ते, चुकीच्या पद्धतीने बनवलेले रस्ते, त्याला खड्डे बुजवताना पण त्याला वापरलेले जे सामुग्री आहे ती चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे पावसाळ्यात खड्डे दुरुस्तीला 5 कोटी रुपये खर्च केले असतानाही परत 8 दिवसात परत खड्ड्याची दुरावस्था आहे तशीच आहे. त्यामुळं महानगरपालिकेनं आता तरी जागृत व्हावं. आम्हाला बापांनी आवाहन केलं की बाबा रे आता 2 दिवस माझे बाकी आहेत, हे ठाणे शहरातील खड्डे जसे ते तसे दे, आता तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एकत्र या आणि हे माझ्या वाटेतले असलेले खड्डे बुजवा आणि मला जे खड्ड्यात येणारे विघ्न आहे ते तुम्ही दूर करा.